बातम्याला डॉक्टर इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ बनायचंय तर आता कोटा पुणे लातूर येथे जाण्याची गरज नाही. शिक्षणाची पंढरी आता आपल्याच दारी. आमची ठळक वैशिष्ट्य विटा पंचक्रोशीतील पहिली अकॅडमी की जिने कोटा येथील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली विटा येथे उपलब्ध केली. नीट जेई MSCET सोबतच NDA विथ SSB प्रिपरेशन सारख्या जवळपास इतर 21 कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी एकाच छताखाली. PCMB सोबत स्टेट बोर्डचे तज्ज्ञ प्राध्यापक, ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑल इंडिया टेस्ट सिरीज, 11वी आणि 12वी सायन्स कॉलेजसह 7वी ते 10वी फाउंडेशन क्लासेस, नायझर MBBS COAP तसेच इतर गव्हर्नमेंटल कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांना मिळालाय प्रवेश. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आता बातमी येत आहे ती धक्कादायक. विभूतवाडी तालुका आटपाडी येथे कराड पंढरपूर महामार्गावर बोरवेल वाहतूक करणारा ट्रक व छोटा हत्ती MH05BH3314 यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय. जखमींना मायनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालाय. तर निशांत फडतरे हा सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिघेही कोरेगावचे असून शेतकरी कृषी यंत्र नावाने त्यांचं दुकान आहे. दुकान साहित्य पोहोचवण्यासाठी ते या भागामध्ये आले होते, परंतु परत जाताना गावच्या नजीकच पूल आहे, त्या पुलावर अचानक वळण आहे, त्या वळणावरती समोरासमोर धडक झाली. तिघेही छोट्या हत्तीमध्ये पुढे बसलेले होते, त्यामुळे ते अतिशय गंभीर जखमी झाले. गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. आटपाडी आणि मायणी येथील रुग्णवाहिका त्वरित आल्या. त्या रुग्णवाहिकेमध्ये एकाला आटपाडी रुग्णालयामध्ये नेण्यात आले तर दुसऱ्याला मायणी येथील रुग्णालयात नेण्यात आले तर तिसरा निशांत फडतरे त्याला सातारा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये महेश फडतरे व गणेश फडतरे यांचा जागीच मृत्यू झालाय तर निशांत फडतरे सातारा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. कराड पंढरपूर महामार्ग असल्याने रस्ता चांगला झाला असल्याने वाहने अतिशय गतीने येत असतात. गावाच्या पश्चिमेला गावालगतच ओढ्यावरती पूल आहे, तो परशी पुलानजीकच मोठं वळण आहे. या वळणावरती हा चौथा अपघात आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे वळण त्वरित काढावे व तेथे रस्ता सरळ करावा अशी ग्रामस्थांमधून मागणी जोर धरू लागली. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.